मावेवाड़ी बोरगाव येथील घटनेच्या निषेधार्थ युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने धरना आंदोलन करण्यात आले. मावेवाड़ी बोरगाव येथील घटनेच्या निषेधार्थ युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथे धरना आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी राम कांबळे, विलास साठे, सूरज अस्वरे, सचिन रणदिवे, राजाभाऊ अष्टूळ, दादा भिसे, भैया काळे, सुनील काळे, प्रकाश गायकवाड, आकाश क्षीरसागर, दिनेश लोखंडे, विकास गायकवाड, नामदेव खंदारे, तुकाराम पात्रे, मल्हारी वाघमारे, रामचंद्र रणदिवे, हुसेन बागवान, रेखा मोरे, मनीषा वाघमारे, चेतन सकट, विशाल जाधव, सतीश रणदिवे, किशन जाधव, अस्मा माने, राणी जाधव, आशा उघडे, सविता वाघमारे, राधा हनुमंते यांची उपस्थिती होती. माळशिरस माळवाडी इथे जी घटना घडली ती घटना माणुसकीला ताळीमा फासणारी असून त्या घटनेचा मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत असून आमची पहिली मागणी त्या घटनेतील आरोपीला मोका अंतर्गत कारवाई करावी. आमची दुसरी मागणी त्या साठे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं. आमची तिसरी मागणी त्यांचं पुनर्वसन करावं. आमची चौथी मागणी दलित समाजाला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. आमची पाचवी मागणी गाव जिथं स्मशानभूमी नियोजन करावं, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न खूप गंभीर आहे.